नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की वॉटर सोल्युबल खतांचा वापर किंवा वॉटर सोल्युबलचे कोणकोणते ग्रेड आहेत आणि त्या ग्रेडचा कोणकोणत्या वेळेत आपल्याला वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्यापासून होणारे फायदे कशा पद्धतीनं व कोणत्या स्टेजमध्ये कोणतं खत दिल्यानंतर विद्राव्य खत दिल्यानंतर आपल्याला योग्य मोबादला त्या खताच्या माध्यमातून मिळू शकतो याबद्दल सविस्तर आणि संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर सुरू करूया तर मित्रांनो वॉटर सोल्युबॉल खताचा वापर करत असताना सर्वात प्रथम पहिला ग्रेड जो येतो तो येतो एकोणावीस 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 या हा एक वॉटर सोल्युबॉलचा स्टार्टिंगचा ग्रेड हा येत असतो तर हा प्रत्येक पिकाच्या वाढीच्या काळामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो ज्यामध्ये नत्र आणि स्फुरद आणि पालास हे एक समप्रमाणामध्ये असल्याकारणाने की वाढीच्या काळामध्ये आपल्याला ह्या खताचा वापर करणं खूप महत्त्वपूर्ण असतं आणि सुदृढ वाढ होणे एक निरोगी वाढ होणे या खताचा मुख्य उद्देश ह्या ग्रेडचा आहे तर यापासून वाढीच्या काळामध्ये आपण जर या खताचा वापर केला तर आपलं पीक सुदृढ व निरोगी वाढण्यास आपल्याला मदत होते तर या खताचा वापर आपण एकरी पाच किलो पण ड्रिपच्या माध्यमातून करू शकतो त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा दुसरा ग्रेड जो येतो तो आहे बारा एकसष्ट शून्य तर या खतामध्ये नत्र बारा टक्के आणि आहे आणि स्फुरदाचे प्रमाण एकसष्ट टक्के आहे त्याचबरोबर पोटॅश हे, हे शून्य टक्के प्रमाणामध्ये आहे तर या खताचा वापर जो आहे तो आपल्याला पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेनुसार म्हणजे दुसऱ्या अवस्थेमध्ये करायचा असतो जसं की जे पिकं आहेत तर ते फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये जसं फुल त्यानंतर कळी जेव्हा निघत असते फुलाची कळी किंवा आले पिकामध्ये जसं की फुटवे जेव्हा पहिले जे फुटवे निघाल्यानंतर दुसरे जे फुटवे निघत असतात तर त्या अवस्थेमध्ये किंवा जे फळपिकं आहेत तर त्यांना कळी निघण्याच्या अवस्थेमध्ये आपण याचा वापर करणं खूप अत्यंत गरजेचं असतो त्याचबरोबर या खताच्या पालाचे प्रमाण एकसष्ट टक्के असल्याकारणाने यामध्ये मुळांची वाढसुद्धा आपली चांगल्या पद्धतीने होत असते त्याचबरोबर तर हा ग्रेड हा एक खूप टर्निंग पॉईंट असतो पिकाचा तर याचा वापर आपण या अवस्थेमध्ये एकरी एक पाच किलो या प्रमाणामध्ये एक आठ दिवसाच्या अंतराने करू शकतो त्यानंतर नंतर त्यानंतर महत्त्वाचा तिसरा ग्रेड जो तो आहे तेरा चाळीस तेरा हा जो ग्रेड आहे तर हा फुलातून फळाकडे जाण्याच्या अवस्थेमध्ये वापरणं खूप गरजेचं असतो त्या अवस्थेमध्ये नत्र पण पाहिजे असतं आणि पुरत खूप जास्त प्रमाणात पाहिजे असतं पण त्याचबरोबर नत्र आणि पालासुद्धा थोड्या प्रमाणामध्ये पिकाला हवा असतं जास्त प्रमाणात दिल्यानंतर फळं ताबडतोब पकडण्याचं का काम ते होत असतं त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये नत्र आणि थोड्या प्रमाणामध्ये पालाची या अवस्थ स्टेजमध्ये आपल्या पिकाला गरज असते त्यानंतर चौथा महत्त्वाचा ग्रेड जो येतो तो आहे झिरो बावन्न चौतीस यामध्ये शून्य टक्के नत्र आहे आणि बावन्न टक्के जे आहे जी ते स्फुरद आहे आणि चौतीस टक्के जे आहे तर ते, ते पालाश आहे तर हा ग्रेड महत्त्वपूर्ण असतो की फळ परिपक्वता जेव्हा सुरुवात होते तेव्हा या खताचा वापर करणं खूप गरजेचं असतो आणि जेव्हा फळ परिपक्वता होत असते त्या अवस्थेमध्ये नवीन झाडाला हाईट किंवा पिकाला हाईट जी आहे तर ती रोखण्यासाठी अनैतिक वाढ ज्याला आपण साध्या भाषेत म्हणू तर ती रोखण्यासाठीसुद्धा याची खूप जास्त प्रमाणात मदत होते त्याचबरोबर आपण याला स्प्रेइंगसुद्धा करू शकता जेणेकरून अनैतिक वाढ आपल्याला लवकरात लवकर टाळता येईल आणि आपलं फ फळ जे आहे ते परिपक्वतेकडे आपल्याला नेता येईल त्यानंतर पाचवा महत्त्वाचा ग्रेड जो आहे तो आहे तेरा शून्य पंचेचाळीस तर हा ग्रेड महत्त्वाचा याच्यासाठी आहे की हा ग्रेड जो आहे तो फळ परिपक्व होऊन आणि त्याची क्वालिटी चांगल्या पद्धतीने त्याबरोबर तेच त्याचबरोबर त्याची रंग गोडी या दृष्टीने याचा वापर करणं खूप महत्त्वाचा असतो तर ह्या खताचा वापरसुद्धा आपण एकरी एक, एक पाच किलो या प्रमाणामध्ये एक दोन वेळेस पर प फळ परिपक्वतेच्या कालावधीमध्ये करू शकतो त्याचबरोबर महत्त्वाचा शेवटचा आणि सातवा जो ग्रेड आहे तो म्हणजे शून्य शून्य पन्नास तर हा ग्रेड खूप फळ पिकांसाठी खूप वरदान आहे जसं की याची गुणवत्ता जी आहे तर ती टिकवून ठेवण्यासाठी या ग्रेडचा खूप महत्त्वपूर्ण रोल आहे जसं की आपण फळ पिकं काढत असतो बाजारात न मार्केटला नेत असतो परंतु ती मार्केटपर्यंत तसेच तशी ताजी तावानी राहावी त्याची गुणवत्ता क्वालिटी रंग गोळी इतर गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित मेंटेन कराव्या यासाठी त्याला चाकाकी व्यवस्थित मिळावी यासाठी आपण शून्य शून्य पन्नास या खताचा वापर जसं आपलं पीक काढणीला येईल त्याच्या अगोदर एक आठ दिवसाच्या अगोदर आपल्याला या खताचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला त्याचा व्यवस्थितरित्या चांगला फायदा होईल तर मित्रांनो हे होते एवढे ग्रेड त्यात सर्वप्रथम बघितलं की एकोणीसशे एकोणीस त्यानंतर बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा त्यानंतर झिरो बावन्न चौतीस त्यानंतर तेरा शून्य पंचेचाळीस आणि त्याचबरोबर शून्य शून्य पन्नास या कथांची आपण माहिती घेतली तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा हे नक्की कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही शंका असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अश आश... ह्या आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतरही मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद आभारी आहे